नाशिक जिल्ह्यात द्राक्षांपाठोपाठ डाळिंब या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. डाळिंबाचं पीक मोठा आर्थिक फायदा मिळवून देत असल्यानं अनेक शेतकरी हे पीक घ्यायला पुढे येत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून डाळिंब शेती करणाऱ्या किकवारीच्या नितीन काकुळतेंनी भरघोस उत्पादनासाठी या हंगामात जैनच्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. ही लागवड त्यांनी जानेवारी 2011 मध्ये 30 एकरांवर केली. यासाठी 2 रोपात 14 फूट बाय 10 फुटांचं अंतर ठेवलं. शेणखत आणि रासायनिक खतांच्या मदतीनं पिकांचं व्यवस्थापन केलं. याची माहिती ऍक्च्युअल जैन कंपनीकडूनच मिळाली आम्हाला. थोडंसं मृदुल्यात टिश्यू कल्चर 5 वर्षापासून आलेलं होतं. तर आम्ही भगवा आल्यानंतर भगव्याचे पहिल्यांदा प्लॅन्टिंग केलं, म्हणजे मृदुल्याचे रिझल्ट बघून आणि डायरेक्ट भगव्याची प्लॅन्टिंग केली. 14 बाय 10 अंतरावर आम्ही प्लॅन्टिंग केलं. त्याच्यानंतर त्याच्यात ग्रोथ इतकी फास्ट होती तर त्या ग्रोथच्या हिशोबाने आम्ही 13-14 महिन्यातच पानगळ करून बाहेर घेतला आणि चांगलं उत्पन्न मिळालं आम्हाला. पहिल्या वर्षी 14 किलोपर्यंत एका झाडावर उत्पन्न मिळालं आणि त्याच्यानंतर एक 28 महिन्याच्या झाडावरती 34 किलोपर्यंत उत्पन्न मिळालं आम्हाला. रोपांच्या वाढीसाठी जसं खतांचं व्यवस्थापन महत्वाचं असतं तसं पाण्याचं व्यवस्थापनही महत्वाचं असतं. सुरुवातीला ते रोज 1 दिवसाआड रोपांना पाणी देत होते. पावसाळा सोडला तर इतर ऋतूंमध्ये रोपाला गरजेनुसार पाणी पुरवठा केला जात होता. राज्यात डाळिंबावर तेलकट डाग आणि मर रोगाच्या प्रादुर्भावाचं सगळ्यात जास्त संकट आहे. हे संकट येऊ नये यासाठी ते वेगवेगळ्या फवारण्या घेतात. खतांचं सुरुवातीला झाड बनवण्यासाठी युरियाचा आणि 19-19 चालू होतं रेग्युलर फर्टिगेशन. 1 आठवड्यातून 2 वेळा युरिया आणि 19-19 झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करून घेण्यासाठी आणि 3 महिन्यानंतर आम्ही छाटणी करत होतो त्याची. सुरुवातीला झाड बनवण्यासाठी फक्त नत्राचा वापर जास्त केला आणि 14व्या महिन्यात आम्ही पानगळ केली. त्यावेळी मग बेसल डोस शेणखत बेसल डोस 10-20 मायक्रोन्युट्रिएंट भरून आणि पाणी दिलं. त्याच्यानंतर जसं जसं पालवी आल्यानंतर 12-61 एकरी 2 किलो 1 दिवसाआड सेटिंग होण्यासाठी फॉस्फरसचं ही मात्रा वाढवली आणि सेटिंग 100% झाल्यानंतर युरिया आणि अजून 19-19 त्याच्यात 2 किलो ॲड करून 1 दिवसाआड 2-2 किलो युरिया आणि 19-19 गाठ लांब होण्यासाठी देत गेलो. 3-3.5 महिन्यानंतर 0-52-34 2 दिवसाआड 3 किलो 4 किलो तिला आणि 4.5-5 महिन्यानंतर 0-0.50 पोटॅश ड्रिपमधून फर्टिगेशन केलं आणि थोडंसं बेसल डोस म्हणून MOP पण टाकलेलं होतं एका झाडाला 100 ग्रॅम. डाळिंबाच्या रोपाची लागण केल्यास शेतकरी सरासरी 2 वर्षात डाळिंबाचं पीक घेतात. पण काकुळतेंनी टिश्यू कल्चर रोपांची लागण केल्यानं 2.5 वर्षांनंतर बहर घेतला. स्थापनासाठी सुरुवातीला पानगळ केल्यानंतर आम्ही बोर्ड 1% झाडावरती स्प्रेईंग करतो. स्प्रेईंग केल्यानंतर पालवी फुटल्यानंतर सुरुवातीला 40 ते 45 दिवसापर्यंत 3 थ्रिप्सचं मॅनेजमेंटसाठी बॉटनिकल औषधांचे स्प्रे घेतो. केमिकलचे स्प्रे घेत नाही आम्ही. मधमाशीसाठी पॉलिनेशनला प्रॉब्लेम येतात आणि पहिले 45 दिवसापर्यंत 3 थ्रिप्स सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे 3 थ्रिप्सवरतीच आम्ही स्प्रेईंग करतो आणि एकदा सेटिंग झाल्यानंतर पावसाळी वातावरण चालू झाल्यानंतर कॉपर 22 टीन M45 व्हॅलिडामायसिन रोडोमिल ॲक्रोबॅट एलियट असे बुरशीनाशकमधून 7 दिवसातून 1 स्प्रे गेला पाहिजे त्याच्यात कीटकनाशक मिक्स करून बुरशीनाशक. नितीन काकुळते आजवर डाळिंबाच्या लागवडीवेळी रोपांची लागवड करत असत. पण गेल्या 2011 मध्ये त्यांनी टिश्यू कल्चर रोपांची लागवड करायचा निर्णय घेतला. यापासून त्यांना 1 एकरी 9 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालंय. विशेष म्हणजे तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. फरक आम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये सर्वात जास्त फरक जाणवला टिश्यू कल्चरमध्ये. एक गुटीची लागवड केल्या रोप जर लावलं तर तुम्ही 2 वर्षात पहिला बहार घेतात, तर आम्ही 2.5 वर्षात 2 बहार घेतले टिश्यू कल्चरमध्ये. हा सगळ्यात मोठा फरक आहे. परत झाडाची फळाची साल पण चांगली आहे, कलर पण चांगला आहे, शुगर पण चांगली आली आणि फळाचा आतील जो डाळिंबाचा दाणा आहे तो पण एकदम बेस्ट होता साईज वगैरे. शुगर पण म्हणजे खूप डिमांड होते आमच्या मालाला. 2 वर्षांपूर्वी काकुळतेंनी जेव्हा जैन टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली त्यावेळी गावातल्या डाळिंब बागायतदारांनी काकुळतेंना चुकीचं ठरवायचा प्रयत्न केला. पण रिस्क घेतल्याशिवाय नफा मिळत नाही असा विचार करत टिश्यू कल्चर रोप लागवडीची रिस्क घेतली. परिणामस्वरूप त्यांना गावातल्या इतर शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त नफा यंदा मिळालाय. 1 एकर बागेच्या व्यवस्थापनासाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आलाय.
तर एकरी 9 टन उत्पादन मिळाले. याची प्रति किलो 66 रुपयांनी त्यांनी विक्री केली आहे. यापासून त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं असून 1 लाख रुपये खर्च वगळता त्यांना 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळालाय. तर 30 एकरातनं 1.5 कोटी रुपये नफा मिळालाय. जो आता आम्ही साधारण 15 वर्षापासून डाळिंबात होतो, तर आम्ही ते मरमुळं याच्यामुळं थकलो होतो की मरचं प्रमाण खूप होतं. पण टिश्यू कल्चर लागवड केल्यापासून आज पण आमच्या प्लॉटमध्ये एक पण झाड मिळालेलं नाही आहे. उत्पादन साधारण आम्हाला 2.5 वर्षाच्या प्लॉटवरती 1 एकरी 9 टनापर्यंत उत्पन्न आलं. नाही आपण 2013 घेतो ना? हो, 2013 तेच प्लॅन्ट माझं 2.5 वर्षाचं घेतलं ना. हो, 1 एकराचं 9 टनापर्यंत उत्पन्न आलं. हो, आणि 66 रुपये मार्केटिंग, 1 किलोला 66 रुपये प्रमाणे माल विकला. खर्च वजा जाऊन 5 लाख रुपये आम्हाला शिल्लक राहिलेले त्या प्लॉटमधून 1 एकरातून. नितीन काकुळतेंनी जैनच्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड केल्यानं त्यांना जास्त नफा मिळालाय. आजवर ते गुटी कलमांची लागवड करत होते, पण त्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन 2 वर्षांपूर्वी त्यांनी जैन इरिगेशननं बनवलेल्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. जैन कंपनी सध्या भगवा आणि मृदुला जातीच्या टिश्यू कल्चर रोपांची निर्मिती करते. कोणत्याही रोपवाटिकेतल्या स्वस्त रोपांची लागवड करण्यापेक्षा दर्जेदार गुणवत्तेची आणि कीड रोगमुक्त टिश्यू कल्चर रोपांची लागवड गरजेची आहे. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे सरासगोमटी. पल्लवी जुंदरे, साम टीव्ही, नाशिक.